आमचे प्रामुख्याने दोन मागण्यांसाठी आंदोलन आहे. राज्य लोकसेवा आयोगाने जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू केला आहे तो 2025 पासून लागू करावा आमची अशी एक मागणी. त्याला काही कारण आहेत की अशी की कोरोनामध्ये 2 वर्ष मुलांच्या अगोदर वाया गेले, परीक्षा पेंडिंग होत्या, 3 वर्षाच्या परीक्षा 1.5 वर्षात एकापाठोपाठ घेतल्या, त्याच्या मुलाखती बाकी आहेत. दुसरा अजून एक महत्त्वाचा, ज्यावेळेस राज्य लोकसेवा आयोगाने ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न स्वीकारला त्यावेळेस खूप चांगली कारणं दिली की आम्ही पारदर्शकता देऊ आणि की इतर साऱ्या गोष्टी होत्या. तर माझी राज्य लोकसेवा आयोगाला विनंती आहे की तुम्ही जे त्यावेळेस कारणं दिली होती तीच कारणं आम्ही तुम्हाला देतोय. राहता राहिला प्रश्न दळवी समिती, जी समिती या निमित्ताने नेमली होती त्या समितीने सांगितलंय की 2025 पासून लागू करण्याच्या मागणीत तथ्य आहे. दुसरी महत्त्वाची मागणी आमची आहे की आयोगाने जो प्रश्न उत्तराच्या बाबतीत गोंधळ घालून ठेवलाय, म्हणजे चुकीचं उत्तर देणारा पास होतोय आणि बरोबर उत्तर देणारा नापास होतोय, बरं त्याच्यासाठी मुलांना कोर्टात जा, लोकप्रतिनिधींकडे जा, इतकं सगळं फिरावं लागतं आणि तरीही त्यांना न्याय भेटत नाही, तो गोंधळ थांबवावा अशी एक दुसरी मागणी आमची. आम्ही आमची आंदोलनाची भूमिका, आमची मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. आमची मागणी मान्य होईपर्यंत आम्ही थांबणार, तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील. जे ऑर्गनायझर आहे त्याच्याकडून आमच्याकडे कोणताही परवानगी वगैरेचा पत्र आलेला नाहीये. फक्त अशा होणार आहे संभाव्य होता त्यामुळे आम्ही पोलिसाचा बंदोबस्त इथे लावलेला आहे. आणि हा जे पोलीस बंदोबस्त आहे हा जे विद्यार्थ्यांचा जे उज्ज्वल भविष्य आहे त्याची प्रोटेक्शन साठी आहे. कारण आम्ही त्यांना वेळोवेळी समज पण दिली आहे. अशा प्रकारे त्याचे जे ऑर्गनायझर आहे त्यांना लेखी स्वरूपात आम्ही समज दिली आहे. ज्यांना हे यांना थोडा चुकीचा वाटते की हे नोटीस वगैरे आहे, हे नोटीस काही नाही आहे, फक्त एक समज आहे की तुम्ही शांततेत करा. जे तुम्हाला मेसेज आहे ते मेसेज आम्ही पुढे ज्यापर्यंत तुमचा पोहोचला पाहिजे ते आम्ही पोहोचून देतोय. त्यांना हा पण आम्ही एक ऑप्शन दिली होती की तुम्ही एक टीम तयार करा आणि टीम तयार करण्यानंतर आमचे वरिष्ठ जे आहे वरिष्ठाकडून आम्ही MPSC जे वरिष्ठ अधिकारी आहे त्याच्याकडे त्याची एक मीटिंग फिक्स करतोय. पण अशा त्यांना आम्ही ऑप्शन दिलेली आहे, आता पण हे ऑप्शन ओपन आहे त्याच्यासाठी. तरी त्यांना परत वारंवार आम्ही हे देतो की कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर ते कोणाचे एक दोन विद्यार्थ्यांचे करिअरवर असा प्रमाण झाला असा आमची आणि कोणाची नागरिकात पण इच्छा नाही आहे. ते चांगले नागरिका म्हणून गुड सिटीजन म्हणून त्यांनी याचे जे निषेध वगैरे करणं आहे शांतीत केला पाहिजे. अशा प्रकारचं आवाहन आम्ही त्यांना वेळोवेळी तोंडी आणि लिहित स्वरूपात दिलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.